इमारतीचे बांधकाम सुरू असताना इमारती शेजारून गेलेल्या विजेच्या तारेच्या संपर्कात आल्याने विजेच्या धक्क्याने एका कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना राहता शहरातील विशालनगर परिसरात घडली आहे. तर एक जण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी शिर्डी येथील साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. राहता शहरातील विशालनगर परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरू असताना अर्जुन भिवाजी सोनवणे हा 32 वर्षीय तरुण कामगार बांधकामाचे गज इमारतीच्या छतावर घेऊन जात असताना इमारती शेजारून गेलेल्या विजेच्या तारेच्या संपर्कात आल्याने विजेचा जोरदार धक्का लागून अत्यवस्थ झाला, तर त्याचा मिलिंद नावाचा सहकारी गंभीर जखमी झालाय. अर्जुन सोनवणे याला तातडीने राहता येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. तर जखमी मिलिंद याला शिर्डी येथील सुपर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. 22 मे रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. मयत अर्जुन याच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्याच्या मागे आई वडील, पत्नी आणि 5 ते 6 वर्षांची चिमुकली मुलगी आहे. या दुर्दैवी घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जाते. प्रतिनिधी जावेद सय्यद, माय न्यूज, राहता.